आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे। वास्तविक पाहता अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याचा आज मनसुबा झालेला आहे। इथं वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार 21 उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि पंचायत समितीमध्ये अकोल्यामध्ये 20 पैकी 11 उमेदवार विजयी झालेले आहेत। दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे। याच्यासाठी आज सोलापूरमध्ये आम्ही विजय उत्सव साजरा करत आहोत। भविष्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा संकल्प आहे आणि तो निश्चितच आहे। आम्ही विजयाच्या दिशेने
जाण्याचा निश्चित प्रयत्न करू। इतकंच या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, या विजयोत्सवामध्ये संबंध महाराष्ट्रातील जनता, आंबेडकरी प्रेमी आणि बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग जो काय वंचित बहुजन आघाडीचा आहे, तो सर्वजण या विजयोत्सवामध्ये सामील आहे। विजयोत्सव या ठिकाणी आभार मानतो। आज आम्ही सोलापूरवासियाकडून वासी आणि अकोला इथं वंचित बहुजन आघाडीची सत्ता आलेली आहे, त्याचा विजयी उत्साह आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीकडून करत आहात आणि सगळे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करते वंचित बहुजन आघाडीकडून। यापुढं सोलापूरमधून पण वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेची सत्ता येईल अशी। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ज्या उमेदवाराचं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिल्हा अकोला येथे विजय उमेदवाराचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिनंदन करतो। वाशिम आणि अकोल्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विजय उमेदवाराचं सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अकोल्यामध्ये आता सध्या तरी विजयाची घोडदौड आता सध्या चालू आहे आणि तिथं 100% वंचित बहुजन आघाडीची सत्ता बसणार आहे हे आम्ही जाहीररित्या सांगतो आणि